हे बघा, टाईप क्रमांक 5 दिलेल्या तारखेवर आपल्याला काय करायचं, वार काढा. मी तुम्हाला तारीख दिली जाते, डायरेक्ट तारीख दिली जाते. आज तारीख कुठली तुमची? 30 आहे ना. 30 डिसेंबर 2023 ला वार कोणता होता? आता आजचा वार तुम्हाला माहीत आहे, पण तुम्हाला परीक्षेमध्ये माहीत असणार आहे का? नाही. मग एखादी तारीख तुम्हाला, एखादी तारीख देतात आणि त्या तारखेचा वार काढतात. त्यासाठी तुम्हाला अगोदर महिना आणि त्याचे कोड पाठ करून ठेवायचे. जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत तुमचा आधार क्रमांक जसं पाठ करतो ना आपण, किंवा मोबाईल क्रमांक 10 अंकी तर 12 अंकी आहे तुम्हाला, फक्त 12 अंक पाठ करायचे. 0 33 61 46 25 0 35 हा तुमचा मंथ कोड जो आहे, तो मंथ कोड तुम्हाला काय करायचं, पाठ करायचा. पुन्हा शतक कोड, सेंच्युरी कोड तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. शतक कोड तुमचा 1600 ते 1699 ला कोड किती आहे तुमचा? 6. 1700 ते 1799 ला 4. 1800 ते 1899 ला 2. 1900 ते 1999 ला 0. आणि 2000 ते 2099 ला किती आहे? 6. पुढे मी तर डॉट डॉट केले, कंटिन्यू पुढे येणार. पुढचं शतक आले पुन्हा 6, पुन्हा काय ना तुमचं पुन्हा 4, 6 आले ना, पुन्हा 4 2 0 6 4 2 0 असं कंटिन्यू राहणार लक्षात. तुमचा डे आणि त्याचा कोड, दिवस आणि त्याचे कोड दिले तिथं. रविवारला 0, सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार हे काय पाठ करायचे गरज नाही. रविवारला तुम्ही 0 दिला की 1 2 3 4 5 चाललेच जाईल. सेंचुरीचे कोड सेम 6 4 2 0, पुन्हा 6 4 2 0 कंटिन्यू राहणार. फक्त तुम्हाला महिन्याचे कोड काय करायचे, पाठ करून ठेवायचे आहेत. कोड काय? 0 33 61 46 25 0 35. मग आपला पहिला प्रश्न विचारलाय, 15 ऑगस्ट 1947 ला वार कोणता होता? ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी नेमका वार कोणता होता? सोमवार होता, रविवार होता का, शुक्रवार होता का, शनिवार होता? तर काय करायचं बघा, इकडं 15 हाय असेल, लिहिलं का 15, अधिक करायचं ऑगस्ट. ऑगस्ट महिना मंथ कोड घ्यायचा. ऑगस्टचा मंथ कोड किती आपला? 2 आहे. ऑगस्टचा कोड आहे 2. अधिक शेवटचे 2 अंक घ्यायचे. इयर आहे ना तुमचं 1947, त्याच्यामधलं शेवटचे किती अंक घ्यायचे? 2 अंक घ्यायचे. किती घेतले? 47. अधिक आता काय करायचं? लीप वर्ष घ्यायचे. काय करायचे? लीप वर्ष. मग लीप वर्ष काढायचे. 1947 पर्यंत लीप वर्ष किती होती तुमची? मग 1947 ला काय करायचं तर, म्हणजे 47 ला कितीनं भागायचं? 4. कितीनं? 4. का 4 न भागायचं? कारण लीप वर्ष काढताना आपण काय लीप वर्ष कशाला म्हणतो? ज्या सणाला किंवा ज्या इयरला 4 ने निशेष भाग जातो. ज्या सणाला इयरला जर 4 ने निशेष भाग गेला तर त्याला आपण लीप वर्ष म्हणतो. म्हणजे 1947 पर्यंत लीप वर्ष किती आली ती तुम्हाला काढायची आहे. मग 47 ला कितीनं भागणार तुम्ही? 4 ने भागायचं. कितीनं भागायचं? 4 ने. तुमचं लीप वर्ष किती? आणि शेवटी काय करायचा? तुमचा शतक कोड घ्यायचा. काय घ्यायचा? शतक कोड घ्यायचा. मग तुमचं 1947 हे कुठल्या शतकामध्ये येत आहे? 1900 ते 1999. मग कोड किती तुमचा? 0. कोड किती? 0. म्हणजे लीप वर्ष घेतली, इथं लीप वर्ष लिहितो, लीप वर्ष. आणि लीप वर्षानंतर कुठला कोड घ्यायचा? शतक कोड. कुठला? शतक. मग 1947 कुठल्या शतकामध्ये बसतंय बघायचं तर 1900 ते 1999 मध्ये बसतंय. त्याचा कोड आहे 0. मग इथे किती घ्यायचा? 0. अगोदर लीप वर्ष काढा. दिलेल्या इयरचे शेवटचे 2 अंक घ्यायचे, त्याला 4 न भागायचा, तुमचे एकूण लीप वर्ष निघतील. मग भागायला येतं, 4 1 4 राहिला 0, पुन्हा 4 1 4 7 मधून तुमचे 4 गेले, राहिले 3. आता ती बघू नका, बाकी किती राहते ती बघू नका. आपला भागाकार किती आला? 11. 47 ला जेव्हा 4 न भागता लीप वर्ष काढतात त्यावेळेस तुम्ही बाकी नाही घ्यायचे. आता काय घ्यायचा? भागाकार. काय घ्यायचा? भागाकार. अजून इथं भागून जातो असं, इथं 47 लिहिलं, इथं 4 लिहिलं, 4 1 4 आपण वजा बाकी करतो. 4 मधून 4 गेला 0. वरची संख्या घेतली 7, पुन्हा 4 2 8 होते, आपल्याला लहान संख्या पाहिजे. मग 4 1 4 खाली बाकी किती राहते ती बघू नका, दशांश मध्ये काढू नका. जो भागाकार आलाय तेवढी 1900 पासून 1947 पर्यंत लीप वर्ष किती आली? 11. किती आली? 11. मग इथं लिहा, 15 अधिक 2 अधिक 47 अधिक, ह्याला भागल्यानंतर लीप वर्ष किती आली आपली? 11. सेंचुरी कोड किती आपला? 0. ह्या सगळ्यांची काय करायची? बेरीज करायची. काय करायची? बेरीज. आणि त्याला कितीनं भागायचं? 7 न. कितीनं भागायचं? 7 न. चला ऍडिशन करा सगळ्यांची. 15 2 किती आले? 17. 17 47 आणि किती? 11. 7 7 14. 14 1 15. ह्याच्याला गेला 1 4 5 6 आणि 7. किती आलं? 75. ह्या 75 ला काय करायचं? कितीनं भागायचं? 7 न. 7 न भागायला. इथं भागून जाऊ. चला कितीचा भाग? 7 1 7. 7 मधून 7 गेला, किती आला? 0. 5 तसंच घेतलं आपण.
बरोबर आहे ना। म्हणजे काय आलं मला सांगा, इथं इथं पाच आलं, मग सात शून्य शून्य, शून्याचा भाग बसणार ना, मग राहिले किती पाच। म्हणजे इथं पूर्णांक युक्त अपूर्णांकामधील सात तसाच लिहिला, भागाकार किती आला आपला दहा, बाकी किती आली आपली पाच, बाकी किती आली पाच। मग आपल्याला विचार कशाचा करायचा आहे, बाकीचा। इथं विचार कशाचा करायचा आहे, बाकीचा, भागाकाराचा विचार करायचा नाहीये। आपली बाकी आली पाच, म्हणजे लक्षात ठेवायचं पाचला आता कुठं जायचं, डे कोड मध्ये जायचं पाचला। कुठला वार आहे तुमचा, शुक्रवार। कुठला आहे, शुक्रवार। म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला कुठला वार आला तुमचा, शुक्रवार आला। लिहा ते बघा, प्रश्न क्रमांक दोन बघा, प्रश्न क्रमांक दोन आहे, 6 जानेवारी 2010 ला कोणता वार होता, म्हणजे त्या आठवड्यातील कोणता वार होता। तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचार, SSC GD 2021 ला प्रश्न विचारला, आणि GD ला सगळ्यात जास्त प्रश्न हे ह्याच टाईपवरती विचारलेले, तेव्हा हा टाईप परफेक्टच करायचा। तर कशा पद्धतीने काढायचा, 6 तारीख आहे अशी घ्यायची, बरोबर आहे ना, अधिक जानेवारीचा कोड काय आहे तुमचा, शून्य आहे, किती आहे शून्य, अधिक आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या इयरमधले शेवटचे दोन अंक घ्यायचे आहेत, किती आलं तुमचं 10। आता काय करायचं, आपल्याला लीप वर्ष काढायचे आहेत, काय काढायचे आहेत, लीप वर्ष। मग लीप वर्ष कसे काढायचे, 10 ला कितीनं भागायचं, 4 नं भागायचं। मग अधिक करायचं, अधिक काय ना तुमचा शतक कोड, काय येणार शतक कोड, शतक कोड 2010 कुठल्या शतकामध्ये येतंय बघा, 2000 ते 2099 मध्ये येतंय, म्हणजे शतक कोड किती आहे तुमचा, 6। लक्ष द्या रे, शतक कोड आहे किती, 6। सगळ्याच्या अगोदर लीप वर्ष काढा, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, म्हणजे लीप वर्ष किती आली, 2। भागाकार घ्यायचं आपल्याला फक्त, लीप वर्ष 2 आली, 6 + 0 + 10 + 2 = 6, भागीला किती करायचा, 7 करायचा। ॲडिशन करा सगळ्यांची, 6 × 2 किती आले, 8, 10 × 8 किती आले, 18, 18 × 3 = 6, 24, 24 ला कितीनं भागायचं, 7 नं, 7 इथं येतो, 7 × 3 = 21, 24 मधून 21 गेला, राहिला 3। अरे बाकी घ्यायचंय, भागाकार घ्यायचा नाही, बाकी किती राहिली, 3, बाकी 3 राहिली, ती कुठे घेऊन जायची, आता डेच्या कोडकडे घेऊन जावा, 3 कुठं आहे बघा, 3 इथं आहे, 3 ला वार कुठला आहे, बुधवार। म्हणजे लक्षात ठेवायचं, 6 जानेवारी 2010 ला कुठला वार आला, बुधवार। ल्या हे बघा, प्रश्न क्रमांक 3 बघा, 15 ऑगस्ट 2023 ला कोणता वार होता असं विचारले, प्रश्न विचारले SSC GD 2019 ला, काय करायचं, 15 तारीख आहे अशी घ्यायची, अधिक ऑगस्टचा कोड किती आहे बघा, 2 आहे, अधिक दिलेले इयर मधले शेवटचे दोन अंक घ्या, किती आहेत, 13। आता काढायचे लीप वर्ष, लीप वर्ष काढण्यासाठी 13 ला कितीनं भागायचं, 4 नं, कितीनं भागायचं, 4 नं, आणि शेवटी काय घ्यायचं तुम्हाला, शतक कोड घ्यायचा, काय घ्यायचा आहे, शतक कोड। 2013 ही कुठल्या शतकामध्ये येते, 2000 ते 2099 मध्ये येते, कोड किती आपला, 6, इथल्या 6। इथली लीप वर्ष काढा, 4 × 1 = 4, 4 × 3 = 12, लीप वर्ष किती आली, 3 आली, किती आली, 3। ॲडिशन करा, 15 + 2 + 13 + 3 + 6 ला कितीनं भागायचं आहे, 7 ने, 15 × 2 किती आले, 17, 17 × 13 किती, 30, 30 × 3 = 33, 33 × 6 = 39, 7 ने भागायचं, बाकी काढा, 7 × 5 = 35, राहिले किती, 4, बाकी 4 राहिलेली आहे, बाकी घ्या, आणि कुठं जावा, आता डेच्या कोडकडे जावा, 4 कुठं आहे बघा, इथं आहे, 4 ला कुठला वार आहे, गुरुवार। म्हणजेच 15 ऑगस्ट 2013 ला कुठला वार आला, गुरुवार। ल्या हे बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, 14 फेब्रुवारी 2016 ला कोणता वार विचारला तुम्हाला। आता मगाची उदाहरण, 3 उदाहरणं जी बघितली, ती सगळी इयर कशी होती, सामान्य वर्ष होती, कशी होती, सामान्य वर्ष। आता 2016 हे कसलं वर्ष आहे, लीप वर्ष आहे, किती वर्ष आहे, कुठलं वर्ष आहे, लीप वर्ष आहे। कसं सोडवायचं बघा, 14 तारीख आहे अशी घ्यायची, अधिक करायचं, फेब्रुवारीचा कोड किती आहे बघा, 3 घ्यायचा, दिलेल्या इयरमधले शेवटचे दोन अंक घ्यायचे, किती अंक घ्यायचे, 2 अंक, कुठ 16। आता काढायचे आपल्याला लीप वर्ष, काय काढायचे, लीप वर्ष, म्हणजे लीप वर्ष कसं काढणार, 16 ला कितीनं भागणार, 4 ने, अधिक करायचं आपल्याला, घ्यायचं काय, शतक कोड, शतक कोड आपला किती आहे,
2016 इयर आहे, कुठल्या शतकामध्ये येतंय, 2000 ते 2099 मध्ये येतंय, म्हणजे कोड किती आला आपला 6, शतक कोड घेतला 6, त्याला किती भागायचा आहे 7 ने, हिथं आता लीप वर्ष काढा, 4 इंचो किती आलं 16, म्हणजे आपली लीप वर्ष किती आली 4, किती आली 4, आता सगळ्याची ऍडिशन करा, 14 आणि 3 किती 17, आणि तुमचे 4 किती 17 आणि 4 21, आणि तुमचे 6 27, आता 16 मध्ये मिळवा, 7 आणि 6 किती आले 13, अच्छा गेलं 1, 2, 3 आणि 4, सगळ्यांची बेरीज किती आली 43, त्याला किती न भागायचं 7 न, 7 नी भागायचं, 7 सकून 42, 7 सकून 42, 43 मधून 42 गेला, राहिला किती 1, 1 वरती लिहायचं, बाकी किती आली आपली 1 आली, बाकी 1 आली, म्हणजे वार कुठला आला रे सोमवार, कोणता आला सोमवार, वार तुमचा सोमवार आला, बाकी किती आली तुमची 1 आली, सोमवार आला, आता काय करायचं इयर चेक करायचं, इयर कुठला आहे तुमचं लीप वर्ष आलं, सोडवताना पद्धत हा अशीच लक्षात ठेव, फक्त लीप वर्ष आलं ना जो वार आला त्या वार मधून काय करायचा 1 मायनस करायचा, काय करायचा 1 मायनस, सोमवार मधून जर तुम्ही 1 मायनस केला तर काय आला तुमचा, सोमवार मधून मायनस केला की काय येतो तुमचा रविवार, म्हणून लक्षात ठेवायचं 14 फेब्रुवारी 2016 ला कोणता वार आला रविवार, म्हणजे लीप वर्ष जर आलं तुमचं, लीप वर्ष आलं की काय करायचं हाया त्या पद्धतीनं सॉल्व करायचं, फक्त आलेल्या वारामधून 1 वार काय करायचा वजा करायचा, काय करायचा वजा, कधी ज्यावेळी तुमचं इयर कुठलं येईल लीप वर्ष येईल, हे बघा प्रश्न क्रमांक 5, 26 जानेवारी 2012 ला कोणता वार होता, प्रश्न आला SSCGD 2019 ला, तुमचं इयर कुठलं आहे 2012, सामान्य एक लीप आहे लीप वर्ष आहे, तर लीप वर्ष आलं तर काय करा सांगितलं हाय त्या प्रोसेसनं गणित सोडवायचं, फक्त जो वार येईल त्याच्या मायनस किती जायचा 1 वार जायचा, 26 तारीख आहे अशिल्या अधिक जानेवारीचा कोड किती आहे 0 अधिक दिलेल्या इयरमधले शेवटचे 2 अंक 12 अधिक आता काढायचे काय लीप वर्ष, म्हणजे 12 ला किती भागायचं 4 न, अधिक काय करायचा शतक कोड, शतक कोड किती आहे तुमचा 2012 6 ल्या, अगोदर लीप वर्ष काढा, 4 1 4 4 3 12 लीप वर्ष किती आली आपली 3, आता सगळ्याची ॲडिशन करा, 26 26 आणि तुमचे 12 किती आले 38 38 आणि तुमचे 3 किती आले 1 4 1 4 आणि 6 47 ला कितीनं भागायचं 7 ने भागायचं, बाकी काढा 7 तसंच ठेवलं, 7 सकून 42 47 मधून 42 गेले, राहिले किती 5, बाकी घ्या, बाकी घेतली की काय करायचं, बाकी 5 आली, कुठला वार आला शुक्रवार, मग आपलं इयर चेक करायचं, अगोदर इयर चेक करायचं, शुक्रवार आला इयर कुठला आहे सामान्य का लीप आहे, सामान्य असेल तर वार तुमचा तोच येणार, जर लीप असेल तर 1 काय करायचा वार मागं न्यायचा, -1 करायचा, शुक्रवार मधून -1 केला की तुमचा वार कुठला येतो गुरुवार, म्हणजे 26 जानेवारी 2012 ला कुठला वार आला गुरुवार, लिहा.